नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं. शिवस्मारकाचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागानं थांबवलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचं काम या ठिकाणी थांबवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बांधकामाबाबत पर्यावरणवादी गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयानं हे बांधकाम थांबवण्याचे या ठिकाणी आदेश दिले होते. तर पुढील आदेश येईपर्यंत बांधकाम थांबवण्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलंय. प्रफुल्ल साळुंखे हे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. प्रफुल्ल, काय अधिक तपशील या संदर्भात? स्वाती, 3 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं छत्रपती शिवाजी स्मारकाचं काम जे आहे ते थांबवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला धरूनच सार्वजनिक बांधकाम विभागानं एक सूचना जी आहे ती कॉन्ट्रॅक्टदारांना दिली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आलेले असल्यामुळे हे पुढील जे पायाभरणीचं काम या ठिकाणी सुरू होतं, खोदकाम करण्यात येत होतं, हे काम जे आहे ते तात्पुरतं जे आहे थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढच्या सूचना येत नाही आणि राज्य सरकार आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडत नाही, तोपर्यंत हे बांधकाम जे आहे ते थांबवण्यात येईल. आणि हे काम जे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने थांबवलेलं आहे. तर एकूणच आता प्रफुल्ल, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत हे काम या ठिकाणी सुरू होऊ शकणार नाही असंच दिसतंय. त्यामुळे धन्यवाद या तपशीलांसाठी.